भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर जरा विसावू या वळणावर आयुष्य हे मुठीतल्या रेतीप्रमाणे अलवारपणे हळूहळू निसटून जात आहे गेला क्षण पुन्हा या आपल्याला जगायला मिळत नाही जसं नदीतून एकदा वाहून गेलेलं पाणी पुन्हा नाही धरता येत ओंजळीत अगदी तसंच अगदी तसंच आपलं आयुष्य असतं आयुष्य ही एक अशी कॅसेट आहे की ज्याला रिवर्स किंवा फारवर्ड ही बटन नाही आहे त्याला फक्त एक आहे ती एकच माहिती जस्ट प्ले त्यामुळे जगा आणि जगू द्या हा मंत्र जपला तरच या जगात निभाव लागू शकतो कसा आहे ना प्रत्येक वळणावर चढाव उतारे असतातच तुम्हाला काय वाटतं ऐश्वर्या राय करिश्मा कपूर झालंच तर शाहरुख खान गेला बाजार टाटा बिर्ला अंबानी यांच्या आयुष्यात संकट काळज्या कटकटी नसतील का अहो आयुष्य हे सुखदुःखाने सुरेखशी विण घेतले घातलेलं वस्त्र आहे ते कुणाचं मौशार उबदार गोधरीसारखं असतं कुणाचं अगदी सुरेख कश्मीरी शालेसारखं मिठापिठासार साठी प्रत्येकजण हा रोज सकाळी धावत सुटतो मग त्यात काहींच्या कष्टांना हिऱ्या मोत्याचं यश येतं तर काहींना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असते पण म्हणून माणूस कष्ट करणं सोडत नाही कारण जबाबदाऱ्या आणि चिमटीवर पोटाची भूक ही कुणाला चुकलेली नाही हो की नाही यश अपयशाच्या या तारड्यात प्रत्येकजण तोलला जातोच कधी कुणाचं पारड भारी हे होईल ते नाही सांगता येत म्हणूनच तर म्हटलं आहे की घटाघटाचे रूप अगळे प्रत्येकाचे दैवत वेगळे प्रत्येकजण हा पैशासाठी जीव तोडून धावत असतो मग त्याकरिता वेळप्रसंगी तो आपल्या जन्मदात्या मात्या पित्यांचाही गळा कपायला मागे पुढे पाहत नाही सध्या समाजात उच्च स्थान मिळव मिळवायचं मिलौ मिळवणं गरजेचं आहे ते पद प्रतिष्ठा मग त्याकरिता त्या माणसाचं नीतिमत्तेच्या नि, कितीही मर्यादा ओलांडल्या तरी चालतील कित्येक एकदा वाममार्गाने प्रत्येक माणसाची इच्छा आकांक्षाची राख रांगोळी करून पुढे गेलेला असला तरी चालेल पण सर्वोच्च पदावर पोहोचणं आज प्रत्येकाची गरज आहे आणि ती तहान प्रत्येक क्षेत्रात वावरताना जागोजागी ठळकपणे दिसून येते आयुष्याची गणित ही हल्ली अधिकाधिकच अवघड होत चालली आहे अगदी परवा परवा कल्याणसारख्या सुशिक्षित शहरात घडलेली घटना बायको रुसून माहेर निघाली म्हणून एका नवऱ्याने आपल्या सासू सासऱ्याला पळवून नेऊन कोंडून ठेवलं या पद्धतीची मानसिकता का बरं निर्माण होत आहे आज सर्वांमध्ये याचा कधीतरी विचार आपल्या मनाला शिवला आहे का जर एखाद्याला कन्फटात देण्याची गरज असेल तर सुसरीबाई तुझी पाठ मऊ असं मुळीच वागू नका पण वरील प्रसंगात मात्र हा प्रश्न चर्चेने सुटू शकत होता पण त्याला गुन्हेगारी वळण मिळालं मग हे सगळं कशासाठी आयुष्य जगताना आठवणींचे द्वबिंदू मनाच्या कानोड्यातून जपून ठेवले ठेवले ठेवावेत म्हणजेच असा प्रसंग हे मनाच्या कोपरात नक्कीच आयुष्याच्या या गणिताचं उत्तर आपण कसं मिळवायचं प्रयत्न करतो आहे आपण खरं सांगू सुखाने ऐवजी आपण आपल्या आयुष्याला सुखाने भाग देतो आहे त्यामुळे दुःखाची बाकी आणि डोंगरा इतकी वाढत जात आहे कित्येकदा जे प्रश्न चर्चेने सुटण्याजोगे असतात ना त्यांना जो आपण उगीचाच जास्त त्रास देत असतो अर्थातच प्रत्येक वेळी आपणच पडत पडतं घेऊन पुढे चला असं मी सांगणार नाही भावनांच्या ओलाव्याने भिजण्या भिजविण्यास कमी कामी येतो असं नाही वाटत बघा ना सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक सुंदर सुरेख आल्हाददायक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न तरी करा अगदी सकाळी सकाळी गा गाडीत एखादी चिमणी मामाच्या गावाला जाऊया म्हणून आपल्या बोबड्या भाषेत चिवचिवत असते नाही गडबडीत घरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडता पडता आपल्याला मॅचिंग तर सोडाच पण साधा केसावरून कंगवाही फिरवायला वेळ मिळतो पण समोर एखादा दे अप टू डेट व्यक्तिमत्व आलं तर जाणून घ्या त्याच्याकडून कसं बरं धावपळीच्या धकाधकीच्या या जगा जगात यांना हे जमतं शोधलं ना तर जगात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकेल फक्त चौकस नजरेची आणि गुणग्राहकता हवी जे जे चांगलं आणि उदाक्त आहे ते शोधून आत्मसात करण्याची सवय लागायला हवी आणि प्रत्यक्षात अंगीकारणे याचीही हिंमत अंगी यावी दिलीने एखाद्याने शिवी तर त्याला शासन हे कराच पण त्या प्रसंगातून आपण कसं वागलं बोललं पाहिजे ते शिका वागला एखादा वशिल्याचा तटूत सत्तेच्या गुर्मीत उद्दाम उद्दांतपणे तर त्याला तिथल्या तिथे त्याची जागा दाखवायला घाबरू नका पण आपण सत्ता हातात आल्यावर कसं जगायचं ही ती दिशा ठरवा वागला एखादा वासनांधपणे पण तर निकोप निर्मळता तुमच्या वर्तनात येऊ द्या मान्य आहे की असं जगणं खरंच अत्यंत कठीण आहे प्रत्येक वेळी आपल्याला आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवणं कठीण असतं ढळतो तोल मनाचा पण हे अशक्यही नाही आहे होती तर तुमची अवस्था माझ्या शब्दात अशीच व्यक्त होईल सुखाचा मुखवटा बाळगता बाळगता मीच मुखवटा झाले आणि मुखवट्याच्या या जगात मी माझं मी पण हरवून बसले माझं मी पण हरवून बसले धन्यवाद व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच